तर मंडळी चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. कसं आहे की हवा येऊद्यावर सगळ्यांनी प्रेम केलं. हवा येऊद्याचा विश्व दौरा पण आम्ही केला आणि त्यानिमित्तानं आम्हाला जगभरातल्या मराठी प्रेक्षकांना भेटता आलं. त्याचा परिणाम असा झाला की या हवा येऊद्याच्या ऑडिशनला सुद्धा परदेशातली माणसं आली. म्हणजे त्या मराठीच आहेत ज्या आता या मंचावरती येणार आहेत. त्या दुबईच्या आहेत, त्या तिकडे स्थायिक झालेल्या आहेत. हवा येऊद्याच्या होऊ दे व्हायरलचं वारं हे बॉलिवूडमध्ये जोरदार वाहू लागलंय. आणि मास्टर सरोज खान ज्या डान्स कोरिओग्राफर आहेत त्यांनी ठरवलं आहे की आता कॉमेडीसाठी हवा येऊद्यासाठी बॉलिवूडच्या ॲक्ट्रेसेसना तयार करायचं. बघूया मास्टर सरोज खानचा हा बॉलिवूडचा कॉमेडीचा क्लास बघूया. अरे ऐश्वर्या, आपको डान्स नहीं करना है, आपको आज कॉमेडी सीखनी है. मास्टर जी, मैं तो डांस सीखने वाली थी, लेकिन आपकी आज की कॉमेडी करना क्यों? अब बताइए, आपने लास्ट कॉमेडी कब की थी? जी वो लास्ट कॉमेडी अभिषेक से शादी. हेलो मास्टर जी, देखो मैं पहुंच गई हूँ. प्रीति आप लेट हो. सासूबाई आशा काळे यांनी ठरवलंय की आता आपण कॉमेडी करायची. वर्षा उसगावकर त्यांच्या सूनबाई यांचं त्याच्यावर काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. निर्मला आजपर्यंत बरीच व्रत वैकल्य केली, पण आता कॉमेडीचं व्रत करीन म्हणते. काय कॉमेडी? आणि तुम्ही सासूबाई, तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना? अहो तुम्ही काय बोलताय? सगळी देवदर्शने झाली, पण आता त्या थुकरट वाडीत जाऊन भाऊ कदमचं दर्शन घेतलं. हॅलो. असतात ना, असलंच पाहिजे. हे मी बोललो असतो. हो, पण तुम्ही विसरला म्हणून म्हटलो. करा करा, तुम्ही पुण्याचे, आम्ही तुम्हाला काय बोलणार? काय करणार आहे अर्णव? ऍक्ट. ते तर मलाही माहिती आहे. काय तुटीतली धमाल. वाव, करा. पडली हो पडली. आजोबांची कवळी नाही. आम्हाला शाळेला सुट्टी पडली, पण ती माझी आई आहे ना, तिला काळजी पडली रे. तिचा चेहरा पण पडलाय, कारण तिला माझे पराक्रम माहितच आहेत ना. मला ती म्हणते, मोठेपणी तुझी बायको तुला पती ऐवजी उच्चा पती म्हणेल. टोंटे बाई भेटून गेल्या, म्हणाल्या डब्बा बांध बाळा, डब्बा बांधलं बुडायला होत नाही. मी म्हंटल मॅडमला, मॅडम मला नव्हतं माहिती मी पडणार आहे म्हणून. दहावी नापास झाल्यावर डबा बाटल्या घेऊनच फिरणार आहे. काय म्हणतात कशा, मला तुझी खूप काळजी वाटते. मला आता बाईंचीच काळजी वाटते. सारख्या कविता लिहित असतात. अरे बापरे. एखादीच डोकं कस दुखत फिरत त्यातलंच ते. हीच कविता तुम्ही कधी वाचलीत का? नाही. वाचली नसेल ना तर तुम्ही वाचलात.
सरांना बघून असं वाटलं अरे हा तर पुढचा सुबोध भावे. खतरनाक ना, म्हणजे वाटलंच नाही मला. आम्ही ऑडिशनला गेलो होतो ना पुण्यात, तेव्हा ह्याला बघितलं आणि असं वाटलं की अरे एवढं पाठांतर आपलं पण नाही कधी झालं. किती बोलतो हा, काय किती वय आहे तुझं? सेवन. आवडता हिरो कोण? वीर कपराय. बर, मी नाही वाटत हिरो. हो, कारण की तुम्ही अँकरचे काम करतात. म्हणजे वाटतो का नाही वाटत हिरो? वाटतात, पण तुम्ही असं हिरोईन बरोबर वगैरे डान्स वगैरे केलं तर. काय टेन्शन नाही, सगळे आपलेच आहेत. काय टेन्शन आपलंच आहे की हिंगळजवाडी आणि थुकरटवाडी एकच आहे. वा वा, तर मंडळी तुम्हाला सांगतो मी हिंगळजवाडीच आहे. आता सगळीकडे कसं आहे, हे हल्लीचं जे काय म्हणते त्याला इंटरनेटचं आहे, सोशल मीडियाचं आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. जेव्हापासून व्हॉट्सअप आणि फेसबुक आले का, सगळ्या गावातलं लोकल वाटलं आम्ही लंडनहून आलो पाहिजे. म्हणजे आजही म्हणत असते बघा, त्याला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टायमाला गोळ्या असते त्या. तसं यांचं मेसेज, ती बी इंग्लिशमध्ये. काय इंग्लिशमध्ये मेसेज येते, सकाळ झाली की टुंग गुड मॉर्निंग. अरे काय भावा, कशाचं गुड मॉर्निंग? अख्खी रात उसाला दार धरले तुम्ही, डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या, कचकच करा डोळं माझं. हा, पाणी देऊन आलोय, गुडघेत केलं, चिकून तुडवलं राहणार मी. सकाळी घरी आल्या आल्या म्हशीचं शेण काढलंय, हा तिची धार काढली, बायको कटकट करायला लागली. तुम्ही साबण आणलं नाही भांडी घासायचं, कसं चिकट झाली बघा भांडी. मी चिकन खाल्ले सगळं, मी राहणार होतो ना, हे असले गोळ्यांचं ही बरोबर नाही बघा. आणि वाढदिवसाची शुभेच्छा द्यायची काय पद्धत आहे? म्हणून बर्थडे आहे भावाचा आणि जल्लो साऱ्या गावाचा. घरी टीव्हीचा आवाज वाढवला तर बप काना खाली जल्लोस करते. तू वाढवा लागला, जल्लोस करायला लागला, तुला कुणी सांगितलं आग आपण करायला नकोर असं तुझ्या. पुन्हा काय म्हण, वाढदिवसाच्या आबळभर शुभेच्छा. तुझ्या डोक्यात ठेवली दुखा येते. पिहागा पडल्या त्या ह्याच्या चिरण्या, चिरण्याच्या काचा फाटल्या त्या, त्याच्यात मलम घालायला पैसे नाही, तुला आबळभर शुभेच्छा देते. मुजमिल साठी जोरदार टाळ्या. पण मुजमिल मस्त केलं, सोपं नव्हे फुकरटवाड्याच्या या स्टेजवरती उभं राहून एक लाफ्टर काढणं, हे सुद्धा किती टेन्शनचं काम आहे हे आम्ही अजूनही अनुभवतो. आम्हालाही टेन्शन असतं की आपल्या 10 विनोद पैकी कदाचित हे 5 कन्फर्म असतील, 5ची गॅरंटी नाही. पण पहिल्यांदाच येणं, ज्याचा चेहरा नवीन आहे सगळ्यांसाठी, तिथून सुरुवात असते. कारण ओळख जेव्हा असते, ओळखीचा चेहरा आला की आपण तयार असतो हसण्यासाठी, अनोळखी चेहरा आला की आपण आपण निगेटिव्ह असतो. सिरियसली, मी एकदा विचारलं होतं की एका चांगल्या कलाकाराला विचारलं, सर मी अजूनही करतो पण मला ना अजून एंट्रीला टाळ्या बिळ्या नाही पडत, माझ्या 5 पैकी एखाद्याच जोकला लोक हसतात. ते म्हणाले एकदा फेमस झालात ना, केसातनं हात फिरवलं तरी लोक हसतात. काय वाटतं, सिलेक्शन होईल का? मग आता करा की एवढं आलं गरीबाचं शेतकऱ्याचं पोरगा. अहो कोल्हापूरचं ऑडिशन दिलं, पुन्हा आणि मुंबईला खपलो, इथं माहीत झालं की थुकरटवाडीला आहे म्हणून. मुंबईमध्ये मी सिलेक्ट झालो, ह्या स्टेजवर आलो फक्त ह्या थुकरटवाडीचा. प्रश्न हाच होता, कोल्हापुरात दिलं होतं मग परत मुंबईत का दिलं? माझ्यावर विश्वास नव्हता मी सिलेक्ट नाही करणार. मला वाटलं ही मोठी माणसं आहे, त्याला खोटं पिठं बोलते काही सांगितलं तिथं, 10 दिवसानंतर कळ होतो, 12 दिवस झाले तरी आलं नाही. हो नंतर काहीतरी वेगळी स्टेप असेल, पण काय चुकत तुम्ही ठेका चुकतो. परत तुम्हाला वेळ मिळणार नाही माझ्यासोबत, एक सेल्फी काढा, फेमस होऊन जाशील. माझा एक प्रश्न आहेच की बाबा कटप्पाने बाहुबलीला का मारलं? कटप्पाने बाहुबलीला का मारलं? 500 कोटी खर्च करायची काही गरज नव्हती. 500 कोटी करायची काही गरज नव्हती. वावा म्हणजे डोकं फिरले, आमच्या शेजारीच राहतो बाहुबली कटप्पा. झालेला असं बाहुबलीच्या संडाचं पाणी कटप्प्याच्या दारात. तो काय म्हटला, वास हलका येतोय काय म्हटला, वास हलका येतोय काय म्हटलं, तुझ्या संडाचं पाणी आमच्या दारात येतोय. नाही म्हणला मुरून टाकून घ्यायचा, ते आपली आपली गुच्छेत म्हणला.
त्यांना आईला सांगितलं आईसारखं एकच मेरा वचन हे मेरा शासन तसं नसते म्हणलं पोरगा हातावर गेले सांग म्हणलं काहीतरी होईल आमच्या कोल्हापूर तुम्हाला भांडण माहिती जी इटन दगडन फरशी तर आता मेन परीक्षकांना इथं आमंत्रित करण्याची वेळ आलेली आहे. खरं तर आमचं बजेट फारच कमी असल्या कारणाने आम्ही आमच्याच गावातल्या एका परीक्षिका मागवलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्राथमिक शाळा क्रमांक 3 मॅडम स्वारगेटबाई पुणेकर या. कुठलंही नवीन काम करायचं म्हणलं की बंद करापासून कशी सुरुवात होती तुमची. बंद झालंच पाहिजे. बंद करा. काय चाललं इकडे तुमचं. काय बंद करा बंद करा. परवा दिवशी आयसीयूत ऍडमिट होती बाई. जीव जायची पाळी आली असती माहितीये. डॉक्टर चांगला ऑक्सिजन लावतो तुम्ही बंद करा बंद करा बंद करा. नंतर डॉक्टरला कळलं दार बंद करा असं म्हणत होते. सापळे हे काय चालवलं तुम्ही मला सांगा. ऑडिशन आहे नवीन परवाची हो दे व्हायरल त्याच्यासाठी आपण इथं जमलेलो आहे सगळे. नवीन मुलं शोधतोय आम्ही. नवीन मुलं शोधताय. वा म्हणजे पटलं तुम्हाला. आधीचे सगळे वाईट होते त्याच्यात एक तुमच्यासारखा दिसणार होता सागर कारंडे. छान नव्हते उत्तम काम करतो तो. तोच एक आवडतो मला. बंद करा हे. नाही चालणार. बंद करा. एक मिनिट. काय बंद करा बंद करा. तुम्हाला महत्वाचं काम तिथं बसून परीक्षण करायचं. जमाल ना तेवढं तुम्हाला करायला. कॉमेडी जज करायची. हो हो करेन मी. काय परीक्षण काय इथे बसा प्लीज. आपण परीक्षण तिथे बसेनच मी. मानधनाचं काय. तुम्ही पाहिजे तेवढं देऊ शकता. प्रत्येक जण आपलं कॉन्ट्रीब्युशन देतो कार्यक्रमात. दिले कोणी 300 कोणी 500. सुबोध भावेसरने 250 रुपये दिले. सुबोध 51 रुपये देणार होते. पण त्यांना नंतर आठवलं की आता आपण तुला पाहते नावाची सिरियल करतो त्यात आपण 2000 कोटीचे मालक आहे. लाचे काचे खात्री 250 रुपये दिले. मी जोक सांगते. मग मी काय सांगू. तू तुझी लपडी सांग. लोक जाम एन्जॉय करते. अगं बया मी एवढी साप चारित्र्याची बाई. प्रतिवत्ता काय. पतिव्रता. मी आहे. फिरवलंय मी. म्हणजे गाईड होते ना मी गावामध्ये. असं मी जर शाप दिलं ना शाप तर जागच्या जागी जाणून खाक होशील. बहुतेक रोज शाप देत असाल तुम्ही म्हातारीला. केवढी करपली ती. तू या डुचकीच्या नादाला लागू नको. सांगून ठेवतो असा का आवाज काढतात. बहुतेक रेडा आला असणार. थोडा वेळ थांबा. बल्लाळ देव पण येईल. अख्खा बाहुबली दाखवते. कळलं कळलं. आता नाटक होणार आहे. आम्ही नव्हे आम्ही सारे खाऊचा कार्यक्रम आहे. मोजो नाही मला येत. Oh, my God.
लावण्यवती या नटले तुमच्या साठी बरा नटले तुमच्या साठी राजसा विरा रंगला राजसा विरा रंगला नटले तुमच्या साठी दिलदरा नटले तुमच्या साठी राजसा विरा रंगला तेरी ना हो जाए कहीं तेरी ना हो जाए कहीं मनामध्ये एक आदरणीय असं स्थान असलेलं आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी यांचं निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून मी अटलजींनी रामायण या विषयावर पुण्यामध्ये भाषण केलं होतं, त्या छोटासा अंश तुम्हाला सांगतो. 11 वर्ष से रामकथा इस देश की हर भाषा में हर दिशा में मानव जीवन की हर दशा में जयों में पराजयों में संकट के समय संजीवनी बनकर आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचने का काम करती आ रही है.